उपवासाविषयीच्या विविध पैलू पाहिलू, पैलूंविषयी आपण सध्या चर्चा करत आहोत नमस्कार मी वैद्य नीलम गोखले उपवास करताना काय मानसिकतेतून उपवास करायला हवा याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी आपण नवदुर्गेच्या विविध रूपांचे पूजन करत असतो उपासना करत असतो बहुतेक महिला आणि पुरुष उपवासरूपी उपासना या दरम्यान करतात आपल्या घरामध्ये अनेक वर्षापासून जी उपवासाची प्रथा आहे ती पुढं नेण्याच्या मानसिकतेतून काही जण उपवास करतात काहीजणं वजन कमी करणे डाएट या दृष्टिकोनातून उपवास करतात काहीजणं मनामध्ये एखादी इच्छा धरून ती पूर्ण करण्याच्या मानसिकतेतून उपवास करतात आजची तरुण पिढी तर केवळ फॅड म्हणून उपवास करते तर खरोखर ही उपवास करण्यामागची मानसिकता बरोबर आहे का उपवास या शब्दाचा शब्दशहा अर्थ उप अधिक वास म्हणजे च्या जवळ जाणं कुणाच्या तरी जवळ वास करणं राहणं म्हणजे त्या आदिशक्तीच्या परमात्म्याच्या जवळ जाणं म्हणजे उपवास आणि आजची उपवासाची चंगळ बघता उपवासाचे जे विविध पदार्थ आहेत साबुदाणा भगर शेंगादाणा ड्रायफ्रूट्स खूप सारी फळं खजूर यासारखे पचायला जड असणारे पदार्थ खाऊन आपण खरोखरच त्या परमात्म्याच्या जवळ जातो का कुठल्या मानसिकतेतून आपण सध्या उपवास करत आहोत बरं हे पदार्थ आरोग्याला तरी हितकारक आहेत का हे पदार्थ उपवासाला चालतात हा भयंकर शोध कुणी लावला असेल हे त्या परमात्म्यालाही माहीत नसेल आता या उपवासाकडे आपण आयुर्वेदाच्या मानसिकतेतून पाहू आयुर्वेद हे एक आस्तिक शास्त्र आहे वेदांना मानणारं शास्त्र आहे पुनर्जन्म मोक्ष संचित यासारख्या सिद्धांतांना मान्यता देणारं शास्त्र संचयामुळे रोगांची उत्पत्ती होते हे आयुर्वेदाला मान्य आहे मग मा यावरची चिकित्सा ट्रीटमेंट पार्ट म्हणून विविध वेपाश्रे चिकित्सा सांगितलेल्या आहेत तर त्यातलीच एक चिकित्सा ट्रीटमेंट म्हणून उपवास सांगितलं आहे या उपवासाने संचयाचा क्षय होतो मनातील सत्वगुणाचा उत्कर्ष होतो आणि रज आणि तमगुणाचा क्षय होतो साहजिकच यांनी प्रज्ञापराधिक मी होतील प्रज्ञाप्राध म्हणजे आपण रोजच्या व्यवहारामध्ये आहार विहारामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी करतो तो प्रज्ञाप्राध कमी होईल आणि नक्कीच आरोग्याची प्राप्ती होईल किंवा झालेले आजार कमी होतील ही झाली आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आय आयुर्वेदाच्या मानसिकतेतनं उपवासाकडे बघण्याची गोष्ट मार्कंडे या पुराणामधील श्री दुर्गासप्तशतीच्या पाचव्या अध्यायामध्ये दुर्गेच्या विविध रूपाला नमस्कार केलेला आहे या देवी सर्वभूतेषु शक्तीरूपेण संश्रिता नमस्तस्यै 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 नमो नम अशा चराचरसृष्टीतल्या शक्तीरूपी दुर्गेला नमस्कार केला तशीच ही दुर्गादेवी आपल्या मनुष्यदेहामध्ये कुठल्या कुठल्या स्वरूपात उप उपस्थित आहे या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संश्रिता या देवी सर्वूतेसु तृष्णारूपेण संश्रिता देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संश्रिता आह खरोखर खरोखर आपण क्षुधारूपी निद्रारूपी तृष्णारूपी जी आपल्या शरीरात वास करणारी देवी आहे तिची उपासना कोणत्या मानसिकतेतून करतो क्षुधा भूक लागणं हिला आपण किती महत्त्व देतो वेळेवर जेवण न करणे रात्री उशिरा जेवण करणे किंवा एखादं जेवण स्किप करणे अतिमात्रेमध्ये जेवणे कमी मात अतिशय कमी मात्रेमध्ये जेवणे अशा प्रकारच्या विविध गोष्टींनी या क्षुधारूपी देवीला आपण तिची उपासना न करता तिला त्रासच देत असतो आणि त्या त्याद्वारे आपल्या तब्येतीला आपण त्रास देत असतो त्याचप्रमाणे निद्रारूपेण संस्कृत आहे त्या देवीची आपण कशी उपासना करतो अवेळी झोपणे रात्री जास्त जागरण करणे सकाळी उशिरा उठणे नऊ दहा वाजता उठणे दिवसा किंवा दुपारी झोपणे यासारख्या अवेळी झोपण्यांनी त्या निद्रा ती निद्रादेवी कधीच प्रसन्न होत नाही आणि आपल्या आरोग्याला अहितकर अशा अनेक गोष्टी होत राहतात तर आपल्या शरीरामध्ये उपलब्ध असणाऱ्या देवीच्या रूपांची उपासना केली तर नक्कीच आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त होईल धन्यवाद